गुड मॉर्निंग मुलानो, आज आपण शिकणार आहोत ईव्हीएस, त्यामधला आपला चालू आहे लेसन नंबर 2, सो मेनी काइंड्स ऑफ एनिमल। आपण फर्स्ट पेज बघितलं होतं, आता आपण त्याच्या पुढचं बघूया। वी आर ऑफ डिफरंट कलर्स, काय सांगितलं, डिफरंट्स म्हणजे वेगवेगळे रंग, आमचे रंग कसे आहेत, वेगवेगळ्या रंगाचे आम्ही प्राणी पक्षी आहोत असा त्याचा अर्थ। द इग्रेट इज व्हाईट, इग्रेट EGRET इग्रेट, इग्रेट म्हणजे काय, बगळा। बगळा कसा असतो तुम्हाला माहिती आहे, पांढरा शुभ्र बगळा असतो। बगळ्याचं काय विशेष माहिती आहे तुम्हाला, बगळ्यासमोर जर आपण दूध ठेवलं आणि त्यात पाणी मिक्स केलं तर तो दूध दूध पितो आणि पाणी तसंच राहू देतो, हे बगळ्याचं विशेष आहे। सुंदर दिसतो पांढरा शुभ्र लांब चोच। इग्रेट कसा असतो, व्हाईट म्हणजे पांढरा। द क्रो इज ब्लॅक, क्रो, क्रो म्हणजे काय, कावळा। कावळा कसा असतो, ब्लॅक म्हणजे काळा। द बफेलो टू इज ब्लॅक, टू म्हणजे सुद्धा। बफेलो, बफेलो म्हणजे काय, म्हैस। म्हैस कशी असते, ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाची असते। म्हैस काय देते, दूध देते। ते दुधापासून आपण चहा बनवतो, बासुंदी बनवतो, पेढे पिण्यासाठी सुद्धा आपण वापरतो। अशा पद्धतीने बफेलोचा कलर कसा आहे, ब्लॅक। बट द पिकॉक हॅज मेनी डिफरंट कलर्स, पिकॉक, पिकॉकमध्ये कसे आहे, डिफरंट कलर्स म्हणजे खूप सारे कलर्स आहे। बघा आता हे आपल्याकडे एक छोटंसं मोरपीस आहे। आता ह्या मोरपीसामध्ये बघा किती सारे रंग आहे। आता बघा इथे तुम्हाला दिसेल गोल्डन कलर, त्यानंतर ब्राऊन चॉकलेटी कलर, नंतर ग्रीन, ब्ल्यू, ब्ल्यू, त्याच्यानंतर परत गोल्डन, त्याच्यानंतर येलो, परत व्हायलेट, परत डार्क ग्रीन, असे वेगवेगळे रंग आपल्याला ह्या मोरपिसामध्ये दिसतात। आणि अशा अनेक मोरपिसांचं मिळून हे बघा पूर्ण मोराला काय असतात, असे असंख्य मोरपीस असतात आणि त्याच्यामध्ये डिफरंट कलर म्हणजे वेगवेगळ्या कलरनी हे मोरपीस बनलेले असतात। खूप सुंदर दिसतो मोर। आणि जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात, पावसाचं वातावरण तयार होतो, तेव्हा मोर कसा नसतो, थुई 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 मोर नसतो। हा मोर खूप छान दिसतो, त्यामुळे आपलं मन प्रसन्न आनंदी होतं। हे मोरपीस इतकं सुंदर असतं की आपल्यासारख्याला तर ह्याची भूल पडतेच, पण इतकेच काय, साक्षात देवदेवतांनाही ह्याची भूल पडलेली आहे। आपल्या भगवान श्रीकृष्ण यांना सुद्धा मोरपीस इतकं आवडलं की त्यांनी आपल्या मुकुटामध्ये या मोरपिसाला स्थान दिलं। अशा प्रकारे खूप सुंदर असतं, आकर्षक असतो आणि मनाला प्रसन्नता येतं। त्याचा टॉपिक आहे आपला वी मे बी बिग, वी मे बी स्मॉल, म्हणजे काही प्राणी आकाराने बिग म्हणजे मोठे, तर काही आकाराने स्मॉल म्हणजे लहान आहे असा त्याचा अर्थ। द हॉर्स अँड द बुलक आर लार्ज इन साईज, हॉर्स म्हणजे काय, घोडा। घोड्याचं पण वैशिष्ट्य काय आहे की तो खूप जोराने धावतो, हे घोड्याचं वैशिष्ट्य आहे। हॉर्स घोडा, त्याच्यानंतर बुलक, बुलक म्हणजे काय, बैल। हे कसे आहे ॲनिमल, लार्ज इन साईज, आकाराने ते मोठे आहेत, लार्ज आहेत, मोठे। नंतर द गोट अँड द डॉग आर ऑफ मिडियम साईज, गोट, गोट म्हणजे बकरी आणि डॉग म्हणजे कुत्रा, हे आकाराने कसे आहे, मिडियम म्हणजे मध्यम आकाराचे हे प्राणी आहेत। त्यानंतर द माऊस अँड द स्क्विरल आर स्मॉल, माऊस, माऊस म्हणजे काय, उंदीर,
आणि स्क्विरल म्हणजे खारुताई. खारुताई कशी असते आणि माऊस आकाराने लहान असतो. त्यानंतर द अर्थवॉर्म. अर्थवॉर्म म्हणजे काय? गांडूळ. गांडूळ आपल्याला शेतामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघायला मिळतात. लांब असतात, एकदम बारीक असतात, आपल्या केसापेक्षा थोडेसे जाड आणि लांब लाल कलरचे असतात. आणि मग ते काय करतात, शेतातील जमीन भुसभुशीत करतात. त्यामुळे गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. द अर्थवॉर्म त्यांना काय म्हणतात? गांडूळ. अँड द कॉक्रोच म्हणजे झुरळ. आर स्मॉलर स्टील म्हणजे ह्या प्राण्यांपेक्षा अर्थवॉर्म आणि कॉक्रोच कसे आहे, आकाराने लहान आहे. जेंट्स म्हणजे काय? चिलटे, मच्छर, डास म्हणतो आपण. अँड अँट्स म्हणजे मुंगी. आर व्हेरी टायनी इनडीड. जेंट्स म्हणजे चिलट आणि अँट्स म्हणजे मुंगी, हे एकदम छोटे इटुकले आकाराने असतात. कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू बरं. विच ॲनिमल्स रन व्हेरी फास्ट. विच ॲनिमल म्हणजे कोणते प्राणी, रन म्हणजे धावणे, फास्ट म्हणजे वेगाने, खूप जोराने धावणारे प्राणी कोणते आहेत, तर आपल्याला माहितीच आहे. सगळ्यात स्पीड म्हणजे जोराने कोण धावतो तर हरिण. त्याच्यानंतर सांबर, त्याच्यानंतर वाघ, त्यानंतर बिबट्या, चित्ता, हे सुद्धा प्राणी खूप व्हेरी फास्ट पळतात. घोडा हा सुद्धा फास्ट धावतो. त्याच्यानंतर विच ॲनिमल मूव व्हेरी स्लोली. व्हेरी स्लोली म्हणजे हळूहळू संत गतीने चालणारे, हालचाल करणारे प्राणी कोणते आहेत, तर आपल्याला माहितीच आहे सगळ्या मुलांना. ससा आणि कासवची गोष्ट सगळ्या मुलांना माहिती आहे. तर कासव कसा चालतो? व्हेरी स्लोली, संत गतीने. म्हणून स्लोली चालणारे कोणकोणते आहे? कासव. त्याच्यानंतर हत्तीसुद्धा स्लो चालतो. अस्वल, गोगलगाय हे कसे आहे? व्हेरी स्लोली म्हणजे हळूहळू चालणारे प्राणी आहेत. त्यानंतर मूव इन डिफरंट वेज म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने सगळे प्राणी काय करतात? हालचाल करतात. हालचालीचा वेग प्रत्येक प्राण्यांचा वेगवेगळा आहे, ते आपण बघूया. अ स्क्विरल इज अ स्मॉल ॲनिमल. स्क्विरल म्हणजे काय? खारुताई. कशी आहे ती? स्मॉल ॲनिमल म्हणजे लहान असते. इट इज निंबल. निंबल म्हणजे काय? चपळ, खूप चपळ असते ती. आपल्याला दिसत असणेच ती पटकन झाडावर चढते. इट क्लाइम्स अप अ ट्री क्विकली. खूप वेगाने ती झाडावर चढते. अँड स्विफ्टली रन्स अलॉन्ग इट्स ब्रँच. आणि ब्रँच म्हणजे फांदी. फांदी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती तुरु 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 धावते. खूप वेगवान असते ती. म्हणजे एखाद्या आपला आवाज जरी त्या चावू जरी लागली तर तितक्याच ती क्विकली झाडावर चढते आणि तुरु तुरु फांद्यांवरून फिरते. नंतरचा आहे प्राणी एलिफंट. द एलिफंट्स बॉडी इज बल्की. बल्की म्हणजे अवजड, वजनदार, खूप भारदस्त शरीर कसं असतं? एलिफंटचं असतं. इट्स लेग्स आर हेवी. लेग्स म्हणजे पाय कसे असतात? हेवी म्हणजे खूप जड असतात. 1, 2, 3, 4 किती लेग्स आहे? 4. आणि एका लेगचं, एका पायाचं वजन एका माणसाच्या वजना इतकं असतं. तर संपूर्ण हत्तीचं वजन बरं किती असेल? काढा तुम्ही घरी. द एलिफंट कॅनॉट रन ॲट एनी ग्रेट स्पीड. एलिफंटचं वजन खूप असल्यामुळे, त्याचं शरीर बल्की असल्यामुळं तो काय? रन ॲट एनी ग्रेट स्पीड, तो जोराने धावू शकत नाही. त्याच्यानंतरचा आहे प्राणी डियर. द डियर हॅज थीन लेग्स. डियरचे लेग्स म्हणजे पाय कसे असतात? थीन म्हणजे बारीक. इट रन्स व्हेरी फास्ट. पण तो कसा धावतो? एकदम फास्ट. म्हणजे हरिणचे पाय थीन आहे तर तो फास्ट धावतो, पण एलिफंटचे पाय हेवी आहे तर तो हळूहळू चालतो. हा दोनमधला काय आहे फरक. लेग्स आर लॉन्ग. फ्रॉग म्हणजे काय? बेडूक. बेडकाचं वैशिष्ट्य काय आहे? ते पावसाळ्यामध्ये खूप निघतात आणि आवाज कसा काढतात? डराव डराव असा आवाज काढतात. सो इट कॅन इझिली
हॉप जो अँड लीप. म्हणजे फ्रॉगचे मागचे पाय कसे असतात, लांब असतात आणि पुढचे पाय थोडे आखूड असतात, त्यामुळे ते सहज टून टून उड्या मारत पुढे जाऊ शकतात. आणि या बेडक्यासारख्या उड्या मारायला तुम्हाला लहान मुलांनासुद्धा खूप आवडतं. आणि हे बेडूक फक्त आपल्याला पावसाळ्यात दिसतात आणि इतर ऋतूमध्ये ते खाली बिळामध्ये झोपलेले असतात. अशा पद्धतीने प्रत्येक प्राण्यांच्या हालचाली कशा आहेत, मुवमेंट कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. खारुताईचा स्पीड खूप आहे तर हत्तीचा स्पीड कमी आहे. हरिण वेगाने धावते तर बेडूक काय करतो, इझिली हॉप आणि जंप करू शकतो.